नमस्कार, मी स्वरा। आज तुम्हाला पनीर भुर्जी बनवून दाखवते। खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप लवकर होणारी, नक्की ट्राय करा। आता पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये आवडीप्रमाणे तेल टाकलेलं आहे मी। अर्धा चमचा जिरं, दोन मोठे असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मी। आता कांदा हे छान आपल्याला सोनेरी करून घ्यायचा आहे। कांदा छान झालेला आहे, त्यानंतर एक टमाटा असा बारीक चिरूनच घ्यायचं आणि त्यावरून चवीप्रमाणे मीठ। हा टमॅटो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे। तर झाकण ठेवते मी, बघते मी। हे बघा, टमॅटो सॉफ्ट झालेला आहे। तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरून, चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, इथे मी गरम मसाला वापरते एक चमचा। एकत्र छान करून घेते हे। आता त्यामध्ये मॅश करून घेतलेलं पनीर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करा पनीर। त्यावरून भरपूर अशी कोथिंबीर, यामध्ये तुम्हाला आलं लसणाची पेस्ट टाकायची असेल तर टाकू शकता तुम्ही, मी नाही टाकली। आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेते मी, बघते मी। एक वाफ निघालेली आहे, हे बघा किती मस्त झालेली आहे भुर्जी, नक्की ट्राय करा। आणि थोडंसं पाणी टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, ग्रेव्ही पण याची बनवू शकतो आपण। बाकी राहिलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, नक्की ट्राय करा, किती मस्त दिसते, जाऊन दाखवते बघा। पनीर भुर्जी तयार आहे, चपाती फुलकेबरोबर खाऊ शकता, नक्की ट्राय करा। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।